नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना लसबाबत नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज आहे. तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील अंगणवाडी सेविका सुनीता पावरा यांना लसीकरणाची जनजागृती करताना अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. लसीकरणाबाबत बैठक घेण्यास गावात गेल्यावर लोक दार बंद करून बाहेर येण्यास तयार नसतात. अंगणवाडी सेविकाद्वारे पोषण आहार व आधार कार्डविषयी माहिती द्यायची आहे असं सांगून लोकांना चर्चेसाठी बोलवण्यात येतं. कोरोना लस किती सुरक्षित आहे याबाबत नागरिकांना सांगण्याच्या अगोदरच नागरिकांचे प्रश्न सुरू होतात. खोकला लागल्यावर माणूस मरत नाही, आपण शेतांमध्ये काम करतो, आपल्याला कोरोना होऊ शकत नाही. लस देऊन शासन लोकांना मारून लोकसंख्या कमी करत आहे असे गैरसमज ग्रामीण भागात आहे. अंगणवाडी सेविका सुनीता पावरा यांना तर तुम्ही आमच्या ताई आहेत म्हणून नाही तर दुसऱ्या कोणाला येथे थांबू दिलं नसतं अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांकडून दिल्या जातात. कोरोना लसबाबत सोशल मीडियावर पसरवले गेलेले गैरसमज ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात घर करून बसल्याने प्रशासनासमोर लसीकरण करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याचा जो कोरोनाचा काळ आहे ते लोकांना आम्ही लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रत्येक घरोघरी जातो आहे आणि लोकांची बैठका घेतो आहे आणि त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करतो आहे. पण सोशल मीडियामध्ये जो चुकीचं मेसेज किंवा व्हिडिओ जे लोकांपर्यंत पोचत आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज आणि अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. लोकांना जेव्हा आम्ही कोरोनाचा डोस घ्यावं असं म्हणतो आहे तेव्हा लोक म्हणतात की नाही वा डोस घे हा लोकांना मारण्यासाठी लोकांना तो डोस देऊन मारता येईल आणि लोकसंख्या कमी करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. तरी त्यांच्या मनातली भीती आम्ही दूर केली. म्हणजे जो कोरोनाचा डोस आहे त्याचा कसं काही दुष्परिणाम नाही. ते म्हणजे साधारणतः मुलांचे जे लसीकरण होतं त्या प्रकारचं एक लसीकरण येते. 45 वर्ष जे वृद्ध लोक आहेत त्यांना लस दिली जाते आणि तीही शासनामार्फत मोफत दिली जाते. म्हणजे कोरोनाच्या आजारापासून सुरक्षा व्हावी या हेतूने हे लसीकरण आहे आणि ते म्हणजे लोकांना मारण्यासाठी असं काहीच नाही. आता आम्ही ही लस घेतली, आमच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीने लस घेतली, शासनात जे कर्मचारी आहेत त्यांनी लस घेतली. ते म्हणजे मरण्यासाठी लसीकरण आहे आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. फक्त ज्या दिवशी आपण लसीकरण करतो आहे त्या दिवशी म्हणजे थोडासा नॉर्मल ताप, अशक्तपणा, डोकंदुखी अशा प्रकारे थोडंसं त्रास होईल आणि ते म्हणजे साधारण जे मुलांना लसीकरण करतो आहे तोच प्रकार आहे. तरी शासनाच्या ही मोफत योजनेचा आपण फायदा घ्यायचा आहे आणि आता 1 तारखेपासून 18 वर्षावरील सर्व लोकांना ही लस दे मोफत देण्यात येणार आहे. तरी लसीकरणाचा पुरेपूर फायदा घ्या असं त्यांना आम्ही पटवून सांगितलं.